नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक परिचारिका दिनानिमित्त स्टाफ नर्स व कर्मचाऱ्या नर्सचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश घनगाव, जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य अमोल गौतम सर, रुग्णसेवक रवी साबळे, पत्रकार हट्टेकर सर आदींची उपस्थिती होती। जागतिक परिचारिका दिनानिमित्त अनेक दिवसापासून रुग्णांची सेवा करत असलेल्या परिचारिकांचा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला। जागतिक परिचारिका दिनानिमित्त रुग्ण हक्क संघर्ष समिती परभणी यांच्या वतीने सरकारी दवाखान्यातील बऱ्याच सर्व परिचारिकांचा पुष्पगुच्छ व हार देऊन सत्कार करण्यात आला। परिचारिकेचं काम हे समाजसेवेचं आहे। कोणत्याही प्रकारचं स्वार्थ न करता निस्वार्थ भावनेने परिचारिका रात्रंदिवस काम करीत असतात। कोणत्याही अडीअडचणीमध्ये सामोरं जाऊन पेशंटला चांगलं करण्याचं काम यांच्या हातून होत असतं। याची दखल घेऊन रुग्ण हक्क संघर्ष समिती परभणीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, उपाध्यक्ष रमेश घनगाव, रवी साबळे, पत्रकारांचा या ठिकाणी सत्कार केला आणि परिचारिका सन्मान करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।